गझल पेश करतो. पापणकाठावरती जेव्हा भरून येते कोणी, पापणकाठावरती जेव्हा भरून येते कोणी, सुंदरसे मग अंतरातून सजून येते कोणी. पापणकाठावरती जेव्हा भरून येते कोणी, सुंदरसे मग अंतरातून सजून येते कोणी, आठवणींच्या हिंदोळ्यावर मन एकाकी झुलते. आठवणींच्या हिंदोळ्यावर मन एकाकी झुलते, आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून येते कोणी. किती लाघवी गुज चालते नजरेचे नजरेशी, किती लाघवी गुज चालते नजरेचे नजरेशी, डोळ्यांमधूनही अंतरात मग फिरून येते कोणी. डोळ्यांमधूनही अंतरात मग फिरून येते कोणी. आणि शतजन्मांच्या मरुभूमीवर फुल जसे उमलावे, शतजन्मांच्या मरुभूमीवर फुल जसे उमलावे, जगणे आनंदाने भरण्या फुलून येते कोणी. जगणे आनंदाने भरण्या फुलून येते कोणी. बिरबला तुझी दूरचा दिवा गोष्ट वाचली आहे, बिरबला तुझी दूरचा दिवा गोष्ट वाचली आहे, तशीच माझी ऊर्जा बनून दुरून येते कोणी. बिरबला तुझी दूरचा दिवा गोष्ट वाचली आहे, तशीच माझी ऊर्जा बनून दुरून येते कोणी. आणि शेवटचं शेर आहे, किती गोड आभास मला हेमंत लाभला आहे. गझलकार शेवटच्या शेरात प्रामुख्याने आपलं स्वतःचं नाव गुंफतो, त्याला मक्ता म्हणतात. म्हणजे गझलेच्या बरे वाईट असण्याची जबाबदारी त्या गझलकाराची असते. किती गोड आभास मला हेमंत लाभला आहे, माझ्यासाठी स्वतःशी जसे हरून येते कोणी. पापणकाठावरती जेव्हा भरून येते कोणी, सुंदरसे मग अंतरातून सजून येते कोणी. धन्यवाद. अशा अनेक सुंदर कवितांसाठी सबस्क्राइब करा आमचं चॅनल यम फॉर मराठी. धन्यवाद.